उभा महाराष्ट्रात जे बघण्याची वाट पाहतोय ते घडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता तुटलेल्या दोरीला आधी गाठ राजकीय उद्धव कोण बांधणार त्या दोघांचा एकाच गाडीतून प्रवास मनसेचा प्रस्ताव ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं पहिलं पाऊल नेमकं घडलंय काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसेंनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची सामना कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली भेटीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर तर अभिजित पानसे राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर गेले त्यामुळे मनसेनं अभिजित पानसे यांच्यातर्फे ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चांना उधाण आलंय मनसे नेते अभिजित पानसे यांनी संजय राऊत यांची सामना कार्यालयामध्ये भेट घेतली दोघांमध्ये सामना कार्यालयात पंधरा मिनिटं चर्चा झाली त्यापूर्वी दोघांनी भांडूप ते सामना कार्यालयापर्यंत एकत्र कारने जवळपास सव्वा तास प्रवास केला या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही तरी अभिजित पांडसेंनी मनसेचा युतीचा प्रस्ताव संजय राऊत यांना दिला अशी चर्चा रंगली आहे सामना कार्यालयामधून बाहेर येताच अभिजित पानसेंनी युतीचा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं म्हटलं पण संजय राऊत यांच्यासोबतची भेट संपताच अभिजित पानसे थेट राज ठाकरेंकडे शिवतीर्थावर गेले तर संजय राऊत देखील सामना कार्यालयामधून थेट मातोश्रीवर गेले त्यामुळे मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चांनी जोर धरलाय दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याच दृष्टीनं खल सुरू झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान माध्यमांशी बोलताना अभिजित पानसेंनी युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या मी संजय राऊत यांना युतीचा कोणताही प्रस्ताव दिला नाही मी फार छोटा माणूस आहे राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय दोघांनीच घ्यायचा आहे पक्षात माझ्याहून अनेक वरिष्ठ नेते तसा काही प्रस्ताव असलाच तर पक्षातील वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील असं म्हटलंय तर अभिजित पाणसेंनी पुढं म्हटलं संजय राऊत यांची आणि माझी जुनी ओळख आहे अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती माझे काही खाजगी काम होते या कामासाठीच संजय राऊतांची भेट घेतली आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनीही आपण असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं माध्यमांना म्हटलंय मात्र आता पानसे राऊत भेटीनंतरचं राजकारण बदलणार हे मात्र नक्की आहे आता राज ठाकरे यांनी जरी युतीसाठी ठाकरे गटापुढे कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचं स्पष्ट केलेलं असलं तरी युती संदर्भात कोणताही प्रस्ताव ठाकरे गटाला दिला नाही ठाकरे गटाकडे किंवा उद्धव ठाकरेंकडे युतीसाठी आम्ही कोणताही प्रस्ताव पाठवला नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील आम्हाला मनसेकडून असा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही असं म्हटलेलं आहे पण या सगळ्या एकूण घडामोडी बघता संजय राऊत यांचे जे सूर बदलले आहेत राज ठाकरेंबद्दल संजय राऊत यांचे सूर बदल आहेत त्यामुळे आता पडद्यासमोर जरी कुठलाही खल सुरू नाही असं दाखवलं जात असलं तरी पडद्यामागे हालचाली वाढायला सुरुवात आहे एवढं मात्र नक्की या राजकीय घडामोडींवर तुमचं मत कमेंट करा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा